इवलेसे रोप लावी एले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी हे वाक्य सोबत घेऊन 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात जॉगिंग ट्रॅक अनुराधा थिएटर मागे गाडेकर मळा देवळाली गाव नाशिक रोड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे हे 75वं वर्ष असून या सभा मंडपाचं भूमिपूजन आज करण्यात आलं. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी या सोहळ्याबद्दल अधिक माहिती दिली. शुभारंभ होतोय या कार्यक्रमाचा. उपस्थित आपले मार्गदर्शक माजी समाज कल्याण मंत्री शिवसेनेचे उपनेते आदरणीय गोपनरावजी कुलकर्णी दादा सर्वच मान्यवर उपस्थित सर्व मंडळी आपल्या शहरामध्ये राहून सुद्धा आपण एक ग्रामीण भागाचा उत्सव म्हणून सप्ताह समजला जातो. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या या ठिकाणी साजरं करण्याचं जे काही नियोजन या ठिकाणी केलं निश्चितच प्रशंसनीय आहे. म्हणून सप्ताह यशस्वी होण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीनं काम करावं अशीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो. निश्चितच या सप्ताहाच्या माध्यमातून एक धार्मिक उत्सव म्हणून समजला जातो. एक धार्मिक संस्कृती जोपासण्याचं कामही शहरामध्ये या माध्यमातून होत असतं आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते या भूमिपूजनाच्या ठिकाणी श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांनी अधिक माहिती दिली. प्रश्न असा होता की गावात हा सप्ताह जर भव्य करायचा असेल तर कुठे करायचा, कारण मारुतीच्या मंदिरापुढे 1000 लोक सुद्धा बसता येणार नाही. यशवंत मंडई आम्ही चॉईस केली, तिथेही 1000 लोकांच्या वरती लोक बसणार नाही. मग आमच्या लक्षात आलं की एक नवीन वास्तू या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला मोकळं मैदान आहे ते घ्यावं आणि सगळ्यांचं एकमत झालं. देवळाली गावात 2 बैठका झाल्या आणि त्या बैठकीतून हे मैदान या ठिकाणी निवडलं. महानगरपालिकेची परवानगी मिळाली. आता आपल्याला बरंच मोठं काम करायचं आहे. हा 200x80 आणि 160x80 असा इतका भव्यदिव्य मंडप आहे. साधारणतः याच्यामध्ये 5000 लोक आरामशीर बसू शकतील एवढी कॅपॅसिटी आहे. इकडे एक स्वयंपाकघर आहे, तिथं चेंजिंग रूम आहे, एक 50x30 स्टेज आहे, लाऊडस्पीकर पंखे वगैरे सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि ही सगळी व्यवस्था करत असताना मी दादांना सांगितलं की हा सप्ताहाचा कार्यक्रम अतिशय ओवर बजेट होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांकडून या ठिकाणी झोळी घेऊन फिरावं लागणार आहे आणि त्यातूनच हा कार्यक्रम आपण यशस्वी करू हे सगळ्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन आज सुरू आहे. आजपासून मंडप बांधणीला सुरुवात होणार आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, कुंभमेळ्याचं आज शाही स्नान आहे आणि असा हा पवित्र दिवस करून आपण या ठिकाणी काही मान्यवर दानशूर लोकांनाही बोलवलेलं आहे. त्यांचा कायमच सहभाग असतो आणि ह्यावेळेससुद्धा त्यांना सहभाग द्यायचा आहे या हिशोबानेच ते आलेले आहे आणि त्या हिशोबाने आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाला पार पडत असताना आपण सुद्धा कधी इथं उपस्थितांनी कमी पडू नये. आपल्या यथाशक्ती आपण काहीतरी देऊन आपण अजून कोणाकडून काय मिळू शकतो अशा प्रकारची गरज आहे. कारण या सप्ताहाचा खर्च 45 लाख रुपयाचा बजेट आता आम्ही काढलेला आहे. याच्यामध्ये काटकसर करण्यासारखं नाही, उलट 2-5 लाख रुपये वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं मदत जमा करता येईल ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. मी सुद्धा वेळ देणार आहे. कुंभक्रमांना निवृत्तीनाथाची यात्रा आहे, तिथं सप्ताह आहे, तिथं त्यांना थांबावं लागतं. माझाही मठ तिथंच आहे, तिथे मलाही थांबावं लागतं. त्यातून हाही सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे आणि म्हणून आपल्याला वेळ अत्यंत कमी असल्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी वेळ देऊन या सप्ताहाला यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला पहिल्या दिवशी कुंभक जेव्हा माझ्याकडे आले की हा सप्ताह करताना याच्यात कुठेही राजकारण आणायचं नाही, राजकारण विरहित हा सप्ताह धार्मिक कार्यक्रम संस्कृतीचा कार्यक्रम हा करायचा असं आमचं ठरलं. त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. आपण सगळ्यांनी उदार अंतकरणाने या कार्यक्रमाकडे बघावं आणि सगळ्या हाताने मदत करावी. हा मदतीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही आणि तर यशस्वी झाल्यानंतर अनेक प्रकारे आपल्याला शाबासक्या मिळणार आहेत. परंतु ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे ते कर्तव्य पार पाडत असताना आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि तुमचे
सगळ्या परीने अमितच्या पाठीमागे आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील व नाशिक जिल्ह्यातील नामवंत गायक वादक उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या भूमिपूजन वेळी खासदार हेमंत गोडसे, बबनाना घोलप, नरेश शेठ करडा, सोजय गुप्ता, दीपक शेठ चांदे, त्र्यंबक गायकवाड, शांताराम बापू कदम, निवृत्ती अरिंगळे, सूर्यकांत लवटे, रमेश आर डी घोंगडे, केशव पोरजे, महेश लांडगे, अमर सर्वैया, निलेश खुलगे, अजय कडबाने आदी उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.